भिवंडीत नागरिकांच्या जीवाशी सध्या खेळ सुरू आहे. नाल्याच्या पाण्यानं भाजीपाल्यांची शेती केली जाते. भिवंडीतील खोणी पुलाजवळ नाल्याच्या पाण्यामध्ये शेती केली जाते. कामवारी नदीपात्रातील सांडपाण्याचा शेतीसाठी वापर केला जातोय. धक्कादायक अशी ही बातमी आहे, ती म्हणजे भिवंडीमध्ये नाल्याच्या पाण्यात पालेभाजीची शेती केली जाते. तर याचबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी मोनीश आपल्या बरोबर आहेत. मोनीश, भिवंडीमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर येतोय, नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे, नेमकं काय प्रकार आहे? गार्गी, नक्कीच भिवंडीत खोणी पुलाजवळ ही शेती सुरू आहे. जवळपास मागील अनेक वर्षांपासून ही शेती सुरू आहे. या कामवारी नदीमध्ये नदी किनारे असलेल्या डाईंग, सायझिंग व इमारतीतील सांडपाणी या नदीमध्ये सोडलं जातं. याच घाण पाण्यातून ही शेती सुरू आहे आणि यामध्ये जवळपास अनेक नागरिकांचा जीव धोक्यात आहे. परंतु महानगरपालिका याकडे अक्षम्य दुर्लक्ष करत असल्याचं चित्र दिसून येत आहे. गार्गी, अधिक अपडेट मोनीश घेतच राहणार आहोत, पण तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी.